नमस्कार, मी प्राची सरकटे. यूसीएन न्यूज अकोल्याच्या बातमीपत्रात आपले स्वागत. आता सविस्तर बातम्या. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत आज भाजपने विजय संकल्प मोटार सायकल रॅली काढली होती. या रॅलीतून पक्षाची ताकद दाखवण्यात आली होती. अकोल्यात निघालेल्या रॅलीत शेकडो मोटार सायकल घेऊन भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय संकल्प मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली ही मोटार सायकल रॅली निघाली. या मोटार सायकल रॅलीत अकोला मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून भाजपने 5 वर्षात केलेल्या कामाचा जल्लोष साजरा केला. राज्यभर अशा पद्धतीने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात भाजपकडून मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आज संपूर्ण देशात प्रत्येक जिल्हा, प्रत्येक विधानसभा क्षेत्र, तालुका इथून भव्य अशा मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये सर्व कार्यकर्ते, विशेषतः आमचे युवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सामील झालेले आहेत. अकोला पूर्व विधानसभेतून ही रॅली आता गुळदे येथून निघत आहे आणि विधानसभेतले प्रमुख गाव आणि मुख्य रस्त्यावरून ही रॅली काढण्यात येणार आहे. याचा नेमका उद्देश हा आहे की भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे आणि सर्वसाधारण जनतेला सुद्धा यामध्ये सहभागी करून घेणं आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणं, जनतेमध्ये एक विश्वास निर्माण करणं हा याचा प्रमुख उद्देश आहे.